मुंबईत धावत्या ट्रेनमध्ये 20 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हार्बर मार्गावर धावत्या लोकल ट्रेनमध्ये सकाळी 7 च्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी 40 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. ट्रेन सुरू होताच आरोपीनं महिलांच्या डब्यामध्ये घुसत तरुणीवर बळजबरी केली. पीडित तरुणीनं तात्काळ GRP कडे तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. बिपरजॉय वादळामुळे मुंबईतील समुद्र खवळल्यानं नागरिकांसाठी 6 चौपाट्या बंद करण्यात आल्यात. समुद्रात उंच लाटा उठत असल्यानं गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, आक्सा आणि गोराई या चौपाट्या बंद करण्यात आल्यात. प्रशासनानं खबरदारी म्हणून गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, आक्सा आणि गोराई या चौपाटी ठिकाणी 60 प्रशिक्षित सुरक्षा रक्षक तैनात केलेत. नागरिकांनी या ठिकाणी जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नागपूरमध्ये BRSने धडक दिली असून तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे आज नागपूरमध्ये BRSच्या पहिल्या कार्यालयाचं उद्घाटन करणार आहेत. के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात उडी घेतली आहे. यापूर्वी त्यांनी नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथे देखील सभा घेतल्या आहेत. वेगवेगळ्या पक्षातील अनेक नेत्यांनी आतापर्यंत BRSमध्ये प्रवेश केला असून आता राव यांनी आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं रणशिंग नागपुरातून फुंकणार असल्याचं पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना धमकी दिल्याप्रकरणी मयूर शिंदे नावाच्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. मयूर शिंदे हा सुनील राऊतांचा निकटवर्तीय असून राऊतांची सुरक्षा वाढवावी यासाठी हा बनाव रचल्याची चर्चा सध्या सुरू आहे. मयूर शिंदे हा यामागचा मुख्य सूत्रधार असून आपल्या जवळच्या साथीदारांना त्याने हे फोन करण्यास सांगितल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. पुण्यातील लाचखोर उपायुक्त अनिल रामोड यांनी जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला असून यावर उद्या सुनावणी होणार आहे. डॉक्टर अनिल रामोड यांच्या घरावर CBIच्या पथकानं छापा मारून तब्बल 6.67 कोटी रुपयांची रक्कम जप्त केली होती. या प्रकरणी रामोड यांना 27 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार रामोड यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. दरम्यान रामोड यांनी जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज केला असून त्यांच्या अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. पुण्यातील IT हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी येथे एका सुपरवायझरने हेल्पर महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केल्याचं उघड झालंय. सूर्यकांत गणपती रामनल्ली असं या आरोपीचं नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून हिंजवडी येथे गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच हिंजवडी फेज 2 मध्ये एका नामांकित कंपनीत काम करणाऱ्या हेल्पर महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपीला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरणसिंह यांना अल्पवयीन कुस्तीगीर लैंगिक शोषण प्रकरणात दिल्ली पोलिसांनी क्लीन चिट दिलाय. दिल्ली पोलिसांनी आपल्या 550 पानांच्या अहवालात पोस्को तक्रारीबाबत कोणताही पुरावा सापडला नसल्याचं सांगितलंय. अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांनी न्यायालयात जाऊन आपलं म्हणणं बदलण्याचा मुद्दा मान्य केलाय. तसेच कोणत्याही भीतीने किंवा दबावाखाली विधान बदललेलं नसल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यामुळे ब्रिजभूषण यांच्यावर पोक्सो अंतर्गत दाखल केलेला गुन्हा मागे घेण्याची शिफारस न्यायालयात करण्यात आली आहे.